गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? मजेत ना? चला तर मग आज आपल्याला नवीन धडा शिकायचा आहे, मराठीचा पाठ 12वा. त्याचं नाव आहे पाऊस फुले. बघा, या पाठाचे लेखक आहेत राजीव तांबे. राजीव तांबे यांनी हा धडा लिहिलेला आहे. आता याच्यात आपल्याला काय शिकायचे बघा बरं. मी वाचते तिकडं तुम्ही लक्ष द्या किंवा त्या शब्दांकडे बघायचं. आज शनिवार, सकाळची शाळा. ससोबा लवकर उठला. शेपटी फुगवून आळस देत ससोबा म्हणाला, अगं आई, सकाळ झाली, तू कामाला लागलीस. खाऊ आणायला बाबा बागेत गेले, तरी अजून सूर्य कसा नाही उगवला, प्रकाश कसा नाही पडला ग. अजून रात्र आहे का ग आई? बघा, तो आईला खूप सारे प्रश्न करतोय. शनिवारी त्याची सकाळची शाळा असते म्हणून लवकर उठला, शेपटी फुगवली आणि आळस दिला जसं तुम्ही आळस देतात, आणि आईला म्हणतो, अगं सकाळ झाली आहे, बाबा पण गेलेत कामाला, खाऊ आणायला गेलेत, आणि सूर्य तर मला उगवलेला दिसतच नाही असं त्याला का जाणवत होतं? सूर्य उगवलाच नाही कारण सगळीकडे अंधार होता. मग त्याला असं वाटलं, अजून सकाळ झालेलीच नाही आहे, प्रकाशच दिसत नव्हता ना, म्हणून तो आईला हे प्रश्न करतो. आई काय म्हणते बघा. आईने ससोबाला जवळ घेतलं, खुदकन हसत ससोबा म्हणाला, आई तुझ्या मिशा टोचतील हा मला. तुडतुड शेपटी हलवत आई प्रेमाने म्हणाली, अरे वेडूला ऐक तर. ससोबा कान ताट करून ऐकू लागला. बघा, आई आणि ससोबाचं छान असं लाड एकमेकांशी करताना आपल्याला दिसत आहे. तो आईला प्रेमाने म्हणतोय की तुझ्या मिशा मला टोचतील, आणि आईसुद्धा तुडतुड शेपटी हलवत प्रेमाने त्याला म्हणते, अरे वेडूला ऐक तर मी तुला काय सांगते. आणि मग तो कान टवकारून ऐकू लागला. टवकारून म्हणजे मन लावून, कान ताट करून ऐकू लागला. आई सांगू लागली, आता आभाळ भरून आलंय, आकाशात काळे ढग आले, आता प्रकाश पडेल, चमचमणारा विजेचा आवाज येईल, गडगडणाऱ्या ढगांचा, मग येईल पहिला पाऊस, गारेगार पाऊस, रिमझिम पाऊस, तडतड पाऊस, मुसळधार पाऊस. बघा, आई त्याला काय सांगते, आता हे असं आज वातावरण का दिसतंय, सकाळ झालेली आहे परंतु तुला असं वाटतंय की अजून रात्रच आहे, तर आता बघ आकाशात काळे ढग जमा झालेले आहेत, त्या ढगांमध्ये काय असतं, बाष्प, आणि ते बाष्पाचं रूपांतर नंतर पाण्यात होतं, आणि मग तो पाऊस बनून खाली येतो. आभाळ पूर्ण भरून आलेलं आहे. आता आकाशात हे पाणी कुठून जातं बरं, माहिती आहे का तुम्हाला? बघा, उन्हाळ्यामध्ये समुद्राच्या पाण्याची वाफ होते. समुद्राचं पाणी हे खूप तापतं, आणि मग खूप तापल्यानंतर त्याची वाफ होते, आणि ती वाफ कुठे जाते, हवेत जाते. वाफ तुम्ही पाहिली आहे का? आई भाजी करते तेव्हा अशी भाजीतून उकळते भाजी, तेव्हा त्याच्यातून वाफ निघते बघा, त्याला ती वाफ म्हणतात. तर तशीच सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, आणि ती वाफ हळूहळू आकाशात जाते. आकाशात गेल्यानंतर त्यांना थंड हवा लागते. थंड हवा लागल्यानंतर ती पुन्हा आकाशात जाते, वरती जाते, आणि त्या वाफेचं मग बाष्पात रूपांतर होतं, आणि मग त्या बाष्प म्हणजेच नंतर पाणी. त्या बाष्पाचं रूपांतर नंतर पाणी होतं. त्या ढगांना खूप थंड हवा लागते मग, आणि मग ते अजून वर जातात. जितके वरती जातात तितके ते गार होत जातात, आणि मग नंतर पावसाच्या रूपाने ते ढगांमध्ये असलेलं बाष्प म्हणजे तेच पाणीच असतं, ते पाणी पावसाच्या रूपाने खाली येतं. आई बघा, भाजीचे प्लेट असतं त्याच्यावर झाकण ठेवते, आणि मग त्या झाकणावर आपोआप पाणी येतं बघा. आणि तुम्ही जर पाहिलं नसेल तर बघा, आई जेव्हा ते प्लेट उघड बाजूला करते भाजी शिजली की नाही बघण्यासाठी, तर तिथं पाणी जमा झालेलं असतं त्या प्लेटवर, खूप सारं असं पाणी खाली पडतं. तर मग हे पाणी कुठून येतं रे? तर ती जी वाफ असते ती वाफ सगळी त्या झाकणाला चिटकते, आणि मग त्या वाफेचं नंतर पाण्यात रूपांतर होतं. तसंच या पावसाचं पण आहे. तर माई म्हणते, आता प्रकाश पडेल, चमचमणाऱ्या विजेंचा, विजा कशा चमकतात चमचम, आवाज येईल गडगडणाऱ्या ढगांचा. ढगांचा आवाज कसा आहे तो? गडगड गडगड गड.
मग येईल पहिला पाऊस। पहिला पाऊस आल्यावर मातीचा खूप सुगंध येतो, खूप छान असा सुगंध येतो, गारगार हवा येते आणि खूप सुंदर असा तो आपला पहिला पाऊस वाटतो, गारेगार पाऊस। बघा पावसाला लेखकांनी खूप वेगवेगळ्या उपमा दिलेल्या आहेत। पाऊस कसा आहे तर गारेगार, म्हणजे पाऊस पडल्यानंतर सगळीकडे गार वातावरण होतं, सगळीकडे गार हवा येते म्हणून गारेगार पाऊस। रिमझिम पाऊस, पाऊस असा रिमझिम पडतो, थोडा थोडा पडतो, जो हळू पाऊस पडतो त्याला म्हणतात रिमझिम पाऊस। तडतड पाऊस, कधी कधी खूप पावसाचे टप्पोरे थेंब पडतात आणि खूप तडतड 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 आपल्या घरांच्या पत्र्यांवर किंवा जमिनीवर आवाज येतो। मुसळधार पाऊस, म्हणजे खूप आवाज नसतो त्याचा पण खूप जोरात असतो तो पाऊस, एकदम खूप जोरात आकाशातून त्या पावसाच्या धारा येत असतात, तो मुसळधार पाऊस। म्हणजे अशी वेगवेगळी पावसाची रूपं लेखकांनी आपल्याला इथं स्पष्ट करून दिलेली आहेत आणि आपल्याला नवीन शब्दांची पण ओळख झालेली आहे। बघा पुढे काय म्हणते की गोबी वाचते मी लक्ष द्या, गोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते। गोबी आणि गाजर घेऊन बाबा बागेतून येत होते, ससोबा शेपटी ताट करून जोरात धावत सुटला। पहिल्या पावसाची रिमझिम बातमी त्याला बाबांना सांगायची होती, इतक्यात चमकन वीज चमकली आणि झाला की गडगडाट। ससोबा इतका दचकला की धाडकन बाबांवरच आपटला, काही बोलणार इतक्यात टप 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 पाऊस वाजू लागला। बघा त्याला आनंद झाला, अरे वा आता पाऊस येणार आहे, मला नाचायला मिळेल। पहिल्या पावसात तुम्हालाही नाचायला आवडतं ना, तसं त्याला असं वाटलं की मी सुद्धा आता नाचेल। आणि बाबा बागेतून आले गोबी, सॉरी कोबी, कोबी आणि गाजर घेऊन बागेतून आले। मग बाबा आले म्हणून त्याला खूप आनंद झाला, त्याला सांगायचं होतं चला आता पाऊस येणार आहे। तेवढ्यातच वीज चमकली, जोरात त्या विजेचा कडकडाट झाला आणि ढगांचा पण गडगडाट मोठा झाला। तुम्ही तो आवाज ऐकला असेल बघा, आणि तुम्ही सुद्धा मग घाबरतात कधी कधी। तसा ससोबा दचकला, दचकला म्हणजे घाबरणे, आणि धाडकन, धाडकन बाबांवर आपटला, धाडकन म्हणजे एकदम जोरात, काही बोलणार इतक्या टपटप टपटप पाऊस वाजू लागला। ससोबाला इतका आनंद झाला, बघा पुढे वाचते मी, ससोबाला इतका आनंद झाला की त्याला काही बोलताच येईना, त्याने बाबांना घट्ट मिठी मारली। घरी आई वाटच पाहत होती, घरी येताच ससोबा आईला ढकलतच अंगणात घेऊन गेला। बघा आता त्यांची मज्जा सुरू झाली, आई बाबा आणि ससोबा तिघही अंगणात आलेले आहेत आणि त्या पावसात भिजलेत। आई ससोबा आणि बाबा सारे मिळून पावसात गारेगार भिजले, पावसात नाचले, गाणी गायले, खूप एन्जॉय केलं त्यांनी। पाऊस फुलात भिजताना आपल्या ओल्या मिशांवर हात फिरवत ससोबा आईला म्हणाला, आई आई पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा, म्हणून मी तुला भिजायला आणलं ग। चिंब भिजलेल्या ससुल्याला जवळ घेत आई म्हणाली, आलं माझ्या लक्षात। बघा त्यांनी खूप सारा पावसात एन्जॉय केला, तिघंसुद्धा नाचले गायले खूप भिजले आणि मग त्यांचे कपडेसुद्धा ओले झाले, थोडी थंडी त्यांना वाजू लागली। लगेच ससोबा म्हणतो, आई आता मस्त गरम गरम आलं टाकून चहा कर बरं आणि मग किती छान वाटेल। आईसुद्धा म्हटले, ठीक आहे करते हां मी। म्हणजे अशा प्रकारे आपण ह्या पाठात काय शिकलो आहे, याचा आहे पाऊस फुले याचा अर्थ काय, तर हा जो पहिला पाऊस असतो तो खूप सुंदर असतो, फुलं जशी सुंदर असतात आपल्याला ती मनाला छान आनंद देतात, त्याचप्रकारे पाऊससुद्धा असतो आणि म्हणून आपणसुद्धा त्याचा आनंद घ्यायचा आहे। आलं लक्षात? थँक्यू, सी यू टुमारो, उद्या आपण पुन्हा भेटू, बाय बाय।